नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। मुख्याध्यापक रामदास जगताप सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोळगीकर मॅडम, सन्माननीय या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रामकांत साहेबांच्या शुभ हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होते। दिशांजी शहा, प्राचार्य नंदकुमार सागर सर, डॉक्टर रावळ साहेब, आपण असे विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन करायचे। प्राचार्य अरुण सोळगीकर सर, सोळगीकर मॅडम, रामदास जगताप सर, पुरंदर न्यूजचे प्राध्यापक सन्माननीय प्रदीपजी आहे, आपण प्रतिमा पूजन या ठिकाणी करायचे। मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय शिवाजी कोल्हे सर, आज लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग पुरंदर तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघ व निसर्गयोग प्रतिष्ठान सासवड आयोजित लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने 30 विद्यालयांना ग्रंथालय कपाट भेट वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होते। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कन्या प्रशालेमध्ये सहर्ष स्वागत करतो। लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग पुरंदर तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघ व निसर्गयोग प्रतिष्ठान सासवड आयोजित लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने 30 विद्यालयांना ग्रंथालय कपाट भेट वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होते। त्याचबरोबर निसर्गयोग प्रतिष्ठान की नुकतंच ज्याचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि या निसर्गयोग प्रतिष्ठानचा पहिला उपक्रम या ठिकाणी संपन्न होते, त्याचा उद्घाटन सोहळा आपण होणार। त्यानंतर आमचे मित्र बाळासाहेब यादव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे, असा त्रिवेणी संगम या कार्यक्रमाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पुन्हा एकदा मी मान्यवरांचं त्या ठिकाणी स्वागत करतो। लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग या फाउंडेशनचे फाउंडर फत्तेचंदजी रंका साहेब या ठिकाणी आलेले आहेत। पास्ट मल्टीपर्पज काउन्सिल चेअरपर्सन, आज त्यांचे पाय आपल्या या सासवड नगरीला लागलेले आहेत। मी निसर्गयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। निसर्गयोग फाउंडेशनचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय रावळकर यांच्या शुभ हस्ते रंकासाहेबांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर मी सागर सरांना विनंती करतो की लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पटवा यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर सर पटवा साहेबांचं या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी करत आहेत। यानंतर दुसरे राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य अरुण सोळगीकर सर यांना विनंती करतो की या फाउंडेशनचे सचिव कल्पेश पटनीस आहेत यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हवा। कल्पेशजी पटनीस आहेत सचिव लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग। यानंतर मी वसंतराव पाकवले सर पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष यांना विनंती करतो की विशाल शहा खजिनदार आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। यानंतर मुख्याध्यापक कोल्हे सर यांना मी विनंती करतो की तुम्ही डॉक्टर रावळ सर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। संघटनेच्या वतीनं कन्या प्रशालेच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांच्या
वतीना प्राचार्य शिवाजी कोणते सर यांना विनंती करतो की आपण संजय रावळ सर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यानंतर मी रामदासजी जगताप सर यांना विनंती करतो की माझे डीवायएसपी सुधाकरजी टिळेकर सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. त्यानंतर पुरंदर न्यूजचे सन्माननीय प्रदीपजी जगताप सर यांचा सन्मान या ठिकाणी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुळगेकर मॅडम यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर सकाळचे पत्रकार सन्माननीय दत्तनाना भोंगळे आपणासही विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार सन्मान होते. त्यानंतर पत्रकार छायाताई आपणासही या ठिकाणी सन्मानित केले जाते. मुख्याध्यापिका बाळासाहेबांची कन्या या ठिकाणी आहेत. कोणते मॅडम आपणास विनंती आहे की पत्रकार छायाताई यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आज सुवर्ण योग आहे आणि सन्माननीय भिकाजी कोणते साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आम्हा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप आपणास शुभेच्छा. मी रंका साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते विकास कोणते साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान व्हावा आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना द्याव्यात. विकासजी कोणते पुरंदर पब्लिसिटीचे मॅनेजर निसर्ग प्रतिष्ठानचे सदस्य रंका साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते विकास चिपोत्ते यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडून समाजाची राष्ट्राची सेवा घडो. यानंतर गोरोळे हायस्कूलचे आमचे मुख्याध्यापक सन्माननीय रामदासजी जगताप सर नुकतीच राजेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांचाही सन्मान मी रंका साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रामदासजी जगताप सर सरपंच राजेवाडी ग्रामपंचायत आणि एक आदर्श मुख्याध्यापक आदर्श प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे असे सन्माननीय रामदासजी जगताप सर यांचा सन्मान या ठिकाणी होते. मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करूया. त्यानंतर पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं साहेब आपणास विनंती आहे. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी वसंतराव काकोले सर यांची निवड झालेली आहे. तर त्यांचाही या ठिकाणी यथोचित असा अभिनंदन सन्मान सत्कार संघटनेच्या वतीनं पहिल्यांदाच हा आणि रंका साहेबांच्या शुभहस्ते तालुक्यामध्ये पहिल्यांदा वसंतराव काकोले सर यांचा या ठिकाणी सन्मान होते. त्यानंतर आजचे जे लेखक आहेत त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे ते सन्माननीय बाळासाहेब यादव यांचा या ठिकाणी सन्मान रंका साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावा. बाळासाहेब सोपानराव यादव बाळ यादव या नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. टेलिफोन एक्सचेंज मध्ये ते सेवानिवृत्त झालेले आहेत. सायकलवर त्यांनी कलेक्शन केलेलं आहे. एक बोलकं व्यक्तिमत्व वाचनाची प्रचंड आवड असणार आणि त्यातूनच लेखनाची आवड त्यांना जडलेली आहे. तर असे बाळासाहेब यादव यांचा सन्मान या ठिकाणी त्यांच्या
हसल्या आज घेता या पुस्तकाचं प्रकाशन थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होणार आहे. आमचे आमचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर सर यांचाही सन्मान या ठिकाणी हवा. जिल्हा परिषद सदस्य जाधव साहेब, राजेंद्र जाधव ज्यांची ग्राम पंचायत सदस्य पदे बांदलवाडी काळदरी त्यांच्या विशेष या ग्राम पंचायत सदस्य झालेले आहे. राजा भाऊ जगताप यांचा सन्मान रानका साहेबांच्या हस्ते होते. बिलारच्या धर्तीवर पुस्तकांचं गाव म्हणून काळदरी करण्याचा त्यांचा एक मानस आहे. आदर्श गाव काळदरीचे ते या ठिकाणी सदस्य झाले. त्यानंतर या प्रशालेमध्ये आजच्या कार्यक्रमाचं ज्याने नियोजन केलं ते आमच्या स्वर्गीय कमलाबाई माणिकचंद मुथा कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ उषा सोळेकर मॅडम यांचाही सन्मान रंका साहेब यांनी करावा असं मी विनंती करतो. मी रंका साहेबांना शेवटचा सन्मान करायला सांगतो. प्राचार्य नंदकुमार सागर सर की हा सगळा योग घडवून आणलेला आहे आणि त्या समवेत त्यांचे दोन साथीदार आहेत त्यामध्ये गणेश खळदकर आणि संपतकर यांनाही विनंती आहे की प्राचार्य नंदकुमार सागर सरांच्या नंतर आपलाही सन्मान या ठिकाणी होते. हा सगळा जो योग घडवून आणलेला आहे की 30 शाळांना या ठिकाणी मदत होते आणि मला सांगायला आवडेल खळद या ठिकाणी 2.25 कोटी रुपयांचा निधी रंका साहेबांनी त्या ठिकाणी विविध उपक्रमासाठी दिलेला आहे. गणेशजी यांना मी विनंती करतो, गणेश खळदकर आपणासही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे की ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत लायन्स क्लब ऑफ पुन्हा सारसबाग पोहोचलेली आहे आणि इथून पुढे नक्कीच आपल्याला भरभरून मदत तालुक्यासाठी होईल. तर मी गणेशजी खळदकर आणि संपतकर यांनाही विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी व्हावा. नायगावचे माजी सरपंच संपतकर यांचा सन्मान या ठिकाणी रंका साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्वच या ठिकाणी मान्यवर आहेत. धन्यवाद. प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले सर यांनी करावा असं मी विनंती करतो. लायन्स क्लब ऑफ सारसबाग पुणे यांच्या वतीने जी माध्यमिक विद्यालयांना पुरंदर तालुक्यातील 30 शाळेला ग्रंथालयासाठी कपाट वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित असणारे लायन्स क्लब पुण्याचे सर्वे सर्व प्रतिनिधी रानका साहेब त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व सहकारी अध्यक्ष सचिव आमच्या निसर्गयोग वागंगर ग्रुपचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर संजयजी रावळ सर, कार्याध्यक्ष आमच्या पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य नंदकुमारजी सागर सर, आमचे दुसरे राष्ट्रपती पारितोषिक विजेते मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक अरुणजी सुळगेकर सर, सुधाकरजी टिळेकर सेवानिवृत्त DYSP, त्याचबरोबर या कन्या प्रशालेच्या त्या ठिकाणी प्राचार्य सुळगेकर मॅडम आणि व्यासपीठावरील सर्वच त्या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय अतिथीगण. नेहमीच आम्हाला लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना आपण म्हणतो ते आम्हाला सातत्याने प्रकाश झोतात आणण्याचं काम या पुरंदर तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आम्हा सर्वच शिक्षकांच्या चांगल्या कामाची दखल घेणारे आमचे सर्व पत्रकार मित्र प्रदीपजी जगताप सर असतील, मीडियाचे पत्रकार, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तनारायण मंगळे असतील, हे सर्वच मंडळी ते छायादय रानगुळे आणि ज्यांचा आज वाढदिवस या निमित्ताने योगायोगाने आला ते आमच्या निसर्गयोग ग्रुपचे सदस्य विकासजी कोलते साहेब. खऱ्या अर्थाने दिव्यत्वाची जेथ प्रचेती तेथे कर माझे जुळते
आदरणीय रंगाजी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा पुरंदर तालुक्यामध्ये मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ आणि शिक्षकेतर संघ हे तिन्ही संघ मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य करतात। कोणत्याही प्रकारचा निधीचा कार्यक्रम असेल, कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर सोडवण्याचं काम या प्राचार्यांच्या मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली चालतं आणि म्हणून जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्याचा शिक्षक संघटनेच्या संदर्भामध्ये तर दबदबा आहे, परंतु त्याही पेक्षा गुणवत्तेमध्ये सुद्धा याचा फार मोठ्या प्रकारचा उपयोग होतो आणि आपल्या सगळ्या लायन्स क्लबच्या माध्यमातून जे आपण बहिव अशा प्रकारचं कार्य करताय त्या कार्याच्या प्रचितीतनं आमचा एक 20-22 लोकांचा निसर्गवर सकाळचा आम्ही फिरायला जातो, त्यामध्ये डॉक्टर असतील, प्राध्यापक असतील, शिक्षक मंडळी असतील, उद्योजक आहेत आणि या सगळ्यांच्यामुळं एक नवीन प्रेरणा आम्हाला मिळाली की आमच्यामध्ये नवसाहित्यिक आहे, आमचे मार्गदर्शक ज्यांच्या जन्मभूमीमध्ये माझी कर्मभूमी यादव आणि शाळेमध्ये त्या ठिकाणी मी कार्यरत आहे, ते आमचे आदरणीय अण्णा की अतिशय ग्रामीण भागातला मेघ म्हणून तो 10वी ते कॉलेजपर्यंत फर्स्ट येणारा विद्यार्थी आणि पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला गेल्यानंतर प्रसिद्ध लेखक आनंद यादव यांच्या संपर्कात गुरु त्यांना लाभल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पुस्तक लिहू इच्छितात। त्याचबरोबर आमचे प्राध्यापक मित्र जयंत पांगुडे सर की ज्यांचे सकाळमध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सातत्याने लेख येतात, अतिशय विचारवंत ही सगळी मंडळी, बँकेत असणारी आमचे काही मंडळी आहेत संभाजी दुर्मल सारखी अतिशय विचाराने सगळी ही लोक एकत्र येतात आणि सकाळ सकाळ व्यायाम करून योगा करून अशा आनंदामध्ये तालुक्यातला नव्हे राज्यातला नव्हे तर सगळ्याच गोष्टींचा आम्ही त्या ठिकाणी सहज हसतमुख समाचार घेतो आणि तुमच्यापासून आम्हाला प्रेरणा आली की आपण एक अशा प्रकारचा निसर्गयोग वाडवंगत प्रतिष्ठान ग्रुप स्थापन करावा आणि त्या उद्देशाने आपण काहीतरी काम समाजसेवा करावी। माझ्या शाळेतले तालुक्यातले माध्यमिक शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये दुर्गम भाग असला तरी 4-4 3-3 विद्यार्थी दत्तक घेतात, सगळ्यांना फी देण्याची ऐपत त्या ठिकाणी नसते आणि तुमच्यासारख्या समाजसेवी संस्थेचा आदर्श घेऊन आमचा सुद्धा मानस निसर्गयोग वाडवंगरच्या निमित्ताने त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी असं म्हणलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, येता येता देणाऱ्याचे हात घ्यावे आणि त्या कल्पनेतलं आम्ही आजचा हा सगळा सुवर्ण योग या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानची आज खऱ्या अर्थाने नोंदणी आमची झालेली आहे। पहिलाच कार्यक्रम आहे तो सुद्धा आमच्या अण्णांच्या पुस्तकाचं प्रकाशन त्या ठिकाणी आदरणीय रंका साहेबांच्या उपस्थितीमध्ये व्हावे ही एक आमची प्रामाणिक इच्छा होती आणि या सगळ्यासाठी आपण या ठिकाणी आला। निश्चितच आपण दिलेल्या या सामाजिक ग्रंथालयाच्या कपाटाचा उपयोग आमच्या विद्यालयामध्ये तर निश्चित होईलच, परंतु निसर्गयोग वाडवंगर प्रतिष्ठान असेल आपल्या माध्यमातून आम्ही सातत्याने पुरंदर तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या, डोंगरी असणाऱ्या आमच्या संपूर्ण ग्रामीण भागातल्या होतकरू विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आमची सगळी मंडळी करतायत। मी एवढंच सांगू इच्छितो साहेब, पुण्या सासवड सारख्या ठिकाणी ट्युशन्स असतात, पाल्यर म्हणजे पाल्यर जे आहेत मुलं त्या ठिकाणी त्यांचे पालक हुशार असतात आणि त्यांचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी घेतात, परंतु माझा पुरंदर तालुक्यातील शिक्षक बांधव हा ज्यादा ओव्हरटाईम तास घेऊन कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्याला ट्युशन नसताना तो गुणवत्ता यादीमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि हे खरं करण्याचं काम तुमच्यासारख्यांचे पाठीवरती हात त्या ठिकाणी देण्याची जी संधी असते त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी उरूप येतो। म्हणून मी सर्वच आपल्या सर्वांचं या ठिकाणी दात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, तुमच्या ऋणात राहू इच्छितो आणि आलेल्या सर्वच विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक सर्वांचं त्या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद, थांबतो। आज पुस्तक प्रकाशन सोहळा असल्या आज व्यथा लेखक बाळासाहेब सोपानराव यादव बाळ यादव या नावाने लेखन, बाळासाहेब यादव टेलिफोन एक्सचेंजमध्ये सर्व्हिसला होते, सेवानिवृत्त आहेत, त्यांनी सायकलवर फिरून कलेक्शन केलेलं आहे कित्येक वर्ष, एक पोलक व्यक्तिमत्व, वाचनाची प्रचंड आवड असणारं, व्यासंग असणारं, लेखनाची आवड असणारी आणि त्यातूनच त्यांच्या हातून हसल्या आज व्यथा हे पुस्तक प्रकाशित होते। या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे 69व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष थोर साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी या पुस्तकाला प्रस्तावना केलेली आहे। हसल्या आज व्यथा ते सांगतायत की लेखक बाळासाहेब यादव यांच्या लेखणीतून अधिरक्त झालेली नवी कोळी कादंबरी सर्वांनी यशस्वी कलाकृती म्हणून गौरवास्पद मानावी लागेल। ही कादंबरी संघर्ष, प्रेम, वियोग, मृत्यू, सेवा
अशा विविध संदर्भांनी ओतप्रोत आहे। ही कादंबरी खेड्यात राहणाऱ्या अस्सल वास्तव्याच्या गाढाला पुरवते। प्राकृतिक सत्यावर मात करणारी सांस्कृतिक कमाई सर्वश्रेष्ठ असल्याचा निर्वाळा ही कादंबरी देते। त्यामुळे या कादंबरीचे वाङ्मयीन मूल्य श्रेष्ठ दर्जाचे आहे। व्यक्तिरेखांचा जिवंतपणा, जीवनाचे सम्यक आकलन, भाषा शैलीचे सौंदर्य आणि मानवी कल्याणाची उदात्त भूमिका यामुळे लेखक श्री बाळासाहेब यादव यांच्या कादंबरीचे कलात्मक यश उंचीवर प्रस्थापित झाले आहे असं श्रीपाल सबनीस म्हणतात। आणि या हसल्या आज देता या पुस्तकाचं प्रकाशन रंका साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी व्हावं। सर्व सन्मान विद्यार्थी बाळासाहेब यादव यांचे जावई पुढे सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हसल्या आज देखा या बाळासाहेब यादव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होते। श्रीयुत बाळासाहेब यादव यांनी मेहनत करून लिहिलेले पुस्तक हसल्या आज व्यथा याचं आज प्रकाशन झालं हे मी आनंदाने धन्यवाद। आमचे दुसरे मित्र लेखक प्राध्यापक जयंत पानगुडे सर यांना विनंती आहे की आपण या प्रकाशनाच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय व्यासपीठ, पुणे नगरीतील सुवर्ण पिढीचं कांचन, प्रत्येक ग्रंथाजी, लायन्स क्लबचे पटवा साहेब, त्याचबरोबर पटनी साहेब शाह सर, कार्याध्यक्ष डॉक्टर रावण, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मानकरी यांनी परंपरा पुढे चालू ठेवली त्यांचे मित्र सागर सर, सुंदेकर सर आणि वृत्तपत्र क्षेत्रात असो मीडिया क्षेत्रात असो ज्यांनी आपला ठसा कायम गुंतवून गेला आहे, असे प्रदीप जगताप सर, पोलीस उपाधीक्षक केळेकर सर, त्याचबरोबर तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, वृत्तपत्र सृष्टीतील दत्तानंद मोगळे आणि इतर सर्व मान्यवर, पुणे जिल्ह्याची दुकान यांच्याकडे आहे माध्यमिक शिक्षण संघाचे त्यांचे वसंतराव तापोले सर आणि इतर सर्व शहरातील इतर सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि माझे शिक्षक बंधू, आज खरं तर फार हा कल्पना सृष्टीचा योग असा म्हणावा लागेल। कारण आज या ठिकाणी गुरु हे सगळ्यांचेच असतात पण ग्रंथ हे सर्वांचे गुरु असतात आणि या ग्रंथांच्या सुरक्षितेसाठी आणि त्याच्या वितरणासाठी संकलनासाठी लायन्स क्लब ऑफ पुणेने पुढाकार घेऊन ही जी दालनं आणि कपाटी वितरित केली त्यांचं जेवढे आभार मानले तेवढे खरं तर कमी झाले आणि म्हणून मला विशेष आनंद आहे। त्याचबरोबर आमचे सर्वांचे मित्र आणि आता सर्वांच्याकडून उल्लेख झालाय निसर्गयोग वाघबंधाचे आमचे सदस्य बाळासाहेब यादव, आमचे सर्वांचे अण्णा आणि लेखक रूपात आपल्या पुढे आलेले बाळ यादव, हे आम्ही दररोज सकाळी फिरत असतो। सर्वजण आता जसं सांगितलं तसं सगळ्या गोष्टींचा अगदी गल्लीपासून व्हाईट हाऊस पर्यंत सर आम्ही तर आढावा घेत असतो आणि त्यानुसार आमच्या सगळ्या चर्चा करत असतात। सर्व क्षेत्रातील ह्या घटकांचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी आमच्या ग्रुप मध्ये आहे। पक्षीय थोडे बाजूला ठेवून आम्ही एक निकाल चर्चा सर्व क्षेत्रात होत असते आणि म्हणून आज आम्हा सर्वांना एक खूप हर्ष झालेला आनंद झालेला आहे। त्यावेळी मी खरंच त्यावेळी बाळासाहेब वेगवेगळ्या कविता अशी लिलया त्यांच्या मुखात होते त्याशी कवनाच्या तोंड पाठ येत त्यांचे ते बोलून दाखवायचे। आम्ही सगळे आवाज होऊन बघत राहायचो टेलिफोन खात्यात काम करणारा एक वृक्ष खात्यात करणारा माणूस पण एवढी कविता सगळं हे सगळं कसं काय त्यांच्याकडे विश्व आहे
पुस्तकांचे उतारायचे उतरे त्या माणसाचे पाठे वेगळा सहज असं बोलता बोलता त्यांनी त्यांनी लोणंद मध्ये असताना एक ठराविक बाण लिहिलेलं होतं 1980 दरम्यान ते बाण मला सहज वाचायला दिलं मी वाचून त्यावेळी खरं तर थकलो झालो कारण आपण विसा खांडेकर वाचलेले शिवाजी सावंत वाचलेले आनंद यादव वाचले पण ह्या कच्च्या जे बाण आहेत त्या बाणाच्या टिपणामध्ये एवढं साहित्य असेल याची खरंच आम्हाला कोणाला कल्पना नव्हती आणि ज्यावेळी त्यांनी वाचायला सुरुवात केली त्यावेळी आम्ही वेगळा विश्वास घेतो मग आम्ही सगळ्यांनी आमच्या निसर्गच्या सगळ्या सदस्यांनी त्यांच्यापुढे आग्रह धरला की हे जे बाण तुम्ही कपाटात कुठेतरी ठेवलेले आहे ते उजेडात आणलं पाहिजे मग त्यावेळी मला खरं तर बहिणाबाई चौधरी यांची आठवण झाली म्हणजे त्यांच्या काव्यसंग्रहाची ज्यावेळी बहिणाबाई चौधरी 51 निरोबतल्या त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यावेळी त्यांच्या सामानाच्या आवरावर करताना त्यांचे सोपानदेव चौधरी विठ्ठलदेव चौधरी यांनी त्यांचं ते सगळं साहित्य ते बघितलं तर त्या तळप्रकाशित अशा बऱ्याच कविता होत्या त्या कविता घेऊन ते त्यावेळी आचार्यात्र्यांकडे गेले आचार्यात्रे त्यावेळी त्यांना म्हणाले अहो हे 100 नंबरी सोने आणि हे 100 नंबरी सोनं जर आपण असं कुठंतरी आडवेत ठेवलं हे महाराष्ट्राचं विचारधन आहे हे विचारधन जर आपण लपवून ठेवलं तर ते महापाप ठरेल हे आपण प्रकाशित करूया म्हणून ते प्रकाशित झालं आणि बहिणाबाईंच्या कविता म्हणून ते अजरामर झालं आणि त्यातूनच मन वढाय वढाय आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अशी सगळी काव्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सांगायचा मुद्दा असा आहे की आम्ही कोणी आत्रे नाही की त्याही कोणी बहिणाबाई चौधरी नाहीये पण हे जे सगळं साहित्य होतं ते अडगळीत होतं थोडंसं प्रकाशित करण्याचं काम आमच्या परीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला थोडक्यात एक प्रकारचं सर हे माणिक होतं झाकलेलं माणिक होतं ते उजेडात आणलं तर त्याला आणखी जळाली मिळेल हा आमचा कुठे त्याच्या मागचा एक प्रामाणिक उद्देश होता म्हणून आम्ही आग्रह केला आणि हे साहित्य प्रकाशित झालं दुसरं असं आहे की श्रीपाल सबनीस साहेबांनी त्यांना प्रस्तावना दिलेली आहे आणि श्रीपाल सबनीस साहेबांनी काय लिहिले त्याचा सय्यद सरांनी तुम्हाला दाखवलंच पण या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ते त्यांनी ती कादंबरी आपल्या मातृश्रीला समर्पित केलेली आहे आणि ते त्यात सहज लिहून जातात की देवाची पूजा केली आणि आई मिळवता येत नाही पण आई आईची पूजा केली तर देव पण मिळवता येतो या आईसाठी असे सहज उद्गार ते त्यात लिहून जातात नुकताच त्यांना पद्मविभागाचा धक्का झाला पण त्यातून ते सावरत आहेत पण पद्मविभागाचं सुद्धा वर्णन त्यांनी स्मृतीचा मृदुगंध या उत्तरात अतिशय मार्मिकपणे केलेलं आहे की सोनसळीच्या पावलांनी माझ्या आयुष्यात ती आली आणि माझ्या आयुष्याचं सोनं करून गेली समर्पणाची ज्योत होती त्यागाची ज्योत होती ती आणि सेवेचा महोत्सव ती साजरा करून गेली अशी कितीतरी वाक्य आहेत त्याच्यामध्ये पुस्तकाची पदोपदी आपल्याला त्याच्यावरती वाक्यांची पखन तुम्हाला दिसते आम्ही काही मित्रांनी काय केली की त्यातली वाट निवडक वाक्य लिहिण्याचा प्रयत्न केला असं आमच्या लक्षात आलं की ती वही पूर्णार नाही की त्यात निवडक वाक्य अख्खं पुस्तक हे अशा वेगवेगळ्या वाक्यांनी भरलेलं आहे कवितांनी भरलेलं आहे म्हणून अतिशय दर्जेदार साहित्य हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे आम्ही तर वाचतोय दररोज आम्ही घराघरात त्याची चर्चा होत असते अशी एक चांगली साहित्यकृती आपल्याला त्यांच्यामार्फत मिळाली आपण सर्वच जण त्याचा आस्वाद घ्यायला यात शंकाच नाही दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्यामध्ये कुठेतरी एक संवेदनशील कवी दडलेला त्यांचा एक काव्यसंग्रह सुद्धा आहे तो नुकताच आपल्या भेटीला येईल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की तो काव्यसंग्रही आपल्या सगळ्यांच्यासाठी तो लवकरात लवकर प्रकाशित करावा त्याचबरोबर याचा जो खंड 2 आहे हसल्या व्यथा या दुसऱ्या खंडाचं इथे लवकरच लेखन करणार आहे सुरू करणार आहे या सगळ्या लेखनाला त्याच्या आपण सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊया आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार धन्यवाद कोणते यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं नमस्कार माननीय व्यासपीठ सन्माननीय सगळे सदस्य आहेत आणि शत्रुवर्ग जो सगळ्यात महत्वाचा आहे की ज्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही ते माझ्यासारखा जो इथं जमा आहे तो शत्रुवर्ग सगळ्यांचं सगळ्यांना मला ह्या प्रसंगी सांगावंच वाटते खूप समाधान होते आजच्या दिवशी कारण हसल्या आजव्यथा हे जे माझ्या वडिलांचं पुस्तक आहे ते आज प्रकाशित होते ते प्रकाशित करताना मला समाधान खूप होत आहे कारण या लेखकाला मी खूप जवळून पाहिलेलं आहे की जे माझ्या वडिलांच आहे प्रामाणिकपणा कष्ट जिद्द जी असते ते सगळे गुण जे आहेत ज्या पुस्तकामध्ये ज्या जो नायक आहे अजय त्याच्या थ्रू जे दाखवलेलं आहे ते सगळे या लेखकामध्ये आहेत असं मला वाटतं लेखक हा वेगळं काही लिहित नसतो तो त्याच्या चरित्रामधलं जे काही असतं ते व्यक्त करत असतो तर या कथेमधला हसल्या आजव्यथामधला अजय जो आहे
तो अजय वाचताना वडिलांची आठवण होते. त्याचप्रमाणे मनोरमा हे पात्र आहे, वहिनी मनोरमा वहिनी जे पात्र आहे ते पाहताना आईची आठवण होते. लेखक जे आहेत आनंद सॉरी अरविंद जगताप जे आहेत ते म्हणतात की पुस्तक हे खपवण्यासाठी विकू नका, तर ते पुस्तक जगता आलं पाहिजे. तर हे पुस्तक जगता येईल अशा प्रकारचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे हसल या आज लेखा. या प्रसंगी अतिशय समाधान होतं आणि लेखक जे आहेत माझे वडीलच आहेत बाळासाहेब यादव, त्यांच्याबद्दलही मला अतिशय आनंद वाटतो. गौरव त्यांचा गौरव होतो आहे आता इथे, त्यामुळे खूप अतिशय आनंद वाटतो मला आणि समाधानही वाटतं. आणि जे श्रम साफल्य आहे त्यांच्या लिखाणाचं ते आज या कार्यक्रमात होत आहे. त्यांच्या कामाचा गौरव आहे, तो गौरव होत आहे हे पाहताना सुद्धा खूप आनंद होतो. आता हसल या आज व्यथा या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहिल्याच पानावर आई या विषयावर जी कविता लिहिलेली आहे ती वाचतानाच तुमच्या लक्षात येईल की त्या साहित्याचा दर्जा कशा प्रकारचा आहे. अतिशय उत्कृष्ट अशा आई विषयावर कविता आहे. आई या विषयावर आपण अनेक कविता वाचली असतील, पण ही जी कविता आहे त्याच्यामध्ये जी विशेषण आहे ती विशेषण अगदी वेगळ्या प्रकारची आहे. आणि प्रत्येक पुस्तकातले शब्द वाचताना वेगळ्या प्रकारचे शब्द आहेत असं तुम्हाला जाणवेल नक्कीच. तर असल्या आजव्याचं जे मी काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये ती पहिली कविताच आहे आई, जे वडिलांचं प्रेरणास्थान आहे लिखाणामागचं, त्याचप्रमाणे जी माझी आजी आहे आणि त्याचप्रमाणे माझी आई जे वडिलांच्या लिखाणाचं प्रेरणास्थान आहे. शोभा यादव याच्यामुळेच वडील लिखाण करू शकले, त्यामुळे ती कादंबरी त्यांनी आईला समर्पित केलेली आहे. शोभा यादव माझ्या आईचं नाव आहे. आणि जे दोन शब्द ते व्यक्त करतात आईच्या कवितेनंतरच त्यांचं मनोगत जे आहे दोन शब्द, त्या दोन शब्दामध्येच ते म्हणतात की सरस्वतीच्या मंदिरात ठेवलेलं हे माझं पहिलंच पाऊल आहे. तर हे पहिलं पाऊल इतकं दर्जेदार असेल आणि उत्कृष्ट असेल याची तुम्हाला जाणीव होईल पुस्तक असताना. पहिलं जे पाऊल आहे त्यांचं ते सुद्धा इतकं उत्कृष्ट असेल, तर याच्या पुढचे त्यांचे जे लिखाण असेल किंवा जे प्रकाशन असतील ते किती दर्जेदार असतील याचं तुम्हाला प्रचिती त्या पुस्तकामधूनच येईल. पुस्तक जगता यायला पाहिजे असं म्हटलंय, कारण जो लेखक असतो तो लेखक काही वेगळं लिहित नसतो, तर त्याची जी जडणघडण असते त्याचं व्यक्तिमत्व असतं तेच व्यक्तिमत्व कादंबरीमध्ये नेहमी प्रतीत होत असतं किंवा त्याची प्रचिती आपल्याला येत असते. तसंच जे बाळासाहेब यादव आहेत, जे माझे वडील आहेत, त्यांच्याच जणू काही ज्या भावना आहेत त्यांचं भावविश्व आहे ते भावविश्व या कादंबरीत आलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच अजय आणि मनोरमा बहिणीस आहे ह्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या पुस्तकामधल्या त्या अधिक उठून दिसतात, फिरून दिसतात, कारण त्याला वास्तवाची जोड आहे. सगळंच काल्पनिक नाही त्याच्यामध्ये, जे काही आहे ते खरं खरं मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि वास्तवाचा स्पर्श या पुस्तकाला झालेला. त्यागमूर्ती जी मनोरमा वहिनी आहे ते वाचताना आईची आठवण होते माझ्या. अशा प्रकारचं दर्जेदार पुस्तक साहित्यामधलं जे वाचताना तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारची जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये ती वेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत आणि दर्जेदार साहित्य या पुस्तकामध्ये आहे. तर यापुढेही वडिलांनी अशा प्रकारचं उत्कृष्ट लिखाण करावं आणि त्यांचं हे जे प्रकाशन आहे या पुस्तकाचं असले आज व्यथा ते खूप चांगल्या प्रकारे याचा पुस्तक लोकांनी घ्यावं आणि त्याचा आस्वाद लोकांनी घ्यावा. रसिक हे दोन प्रकारचे असतात, एक स्वतः सर्जनशील विचार लिहितात जे बाळासाहेब यादवांसारखे लेखक असतात आणि दुसरे असतात की जे आपल्यासारखे रसिक असतात जे दुसऱ्यांच्या भावना ज्या असतात ते समजून घेतात आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतात. अशा प्रकारचा आस्वाद आपण घेतोय ते घेण्याची संधी आपल्याला बाळासाहेब यादवांनी उपलब्ध करून दिलेली आहे. मग रसिक प्रेषक जो आहे, वाचक वर्ग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी असं मला म्हणायचं वाटते. आणि वडिलांचं पुस्तक आहे म्हणून तुम्ही ते घ्यावं असं मला वाटत नाही, तर ते छान पुस्तक आहे, छान साहित्य कलाकृती आहे म्हणून ते घ्यावं असं मला वाटतं. आणि धन्यवाद. त्याचबरोबर परत एकदा शुभेच्छा देते वडिलांच्या पुस्तकाला. आणि निसर्गयोग प्रतिष्ठानचं रजिस्ट्रेशनचं पण काहीतरी काम होत आहे, तर त्याबद्दलही त्यांना शुभेच्छा देते. आणि रंका सर आहेत त्यांनी जे सामाजिक उपक्रम जो राबवलेला आहे की शाळांना काही विशिष्ट प्रकारच्या देणग्या देणं आणि सामाजिक बांधिलकी जपणं त्या प्रकारचं काम अतिशय कौतुकास्पद आहे आणि ते सगळ्यांनाच उपयोगी आहे. एवढं बोलून माझे शब्द मी संपतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय ताई. पप्पांच्या विषयी किती बोलू, त्यांच्या साहित्याविषयी किती बोलू आणि किती नको असं झालेलं आहे. आणि त्यांनी भरभरून या ठिकाणी त्या कादंबरीचं कौतुक केलेलं आहे. धन्यवाद. हसल्या आज व्यथा
यांचे लेखक सन्माननीय बाळासाहेब यादव यांना मी विनंती करतो की आपण या पुस्तकाविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी मी माननीय कन्या आणि सुनील कोणते जावई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुद्रक सुनील जी कोणते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सागर जी या धन्यवाद. यानंतर मी लेखक